नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनेवार सुशांत नावाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। यामध्ये आपण पाचवी स्कॉलरशिप व पाचवी नवोदयचे व्हिडिओ पाहत आहोत। आज आपण पाचवी नवोदयचा जो आठवा घटक आहे ज्याचं नाव आहे घडी घाला व उलगडा, याचा आपण व्हिडिओ क्रमांक 73 या ठिकाणी पाहत आहोत। म्हणजे या घटकाचा हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे आणि सुरुवातीपासूनचा हा व्हिडिओ क्रमांक 73 आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सुशांत सुनेवार हा जो यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर मग आपण आज प्रश्न क्रमांक 23 पासून आज या ठिकाणी सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक 23 मध्ये या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली आहे। याच्यामध्ये हा एक चौकोनी किंवा चौरस आकृती कागद आहे, याचे घड्या कसे पाडले आहेत पहा। एक घडी इकडून इकडं टाकलेली आहे आणि दुसरी घडी इकडून इकडं टाकलेली आहे। म्हणजे या कागदाचे 1, 2, 3 तीन भाग हे आता एकावर एक या ठिकाणी आलेले आहेत। तर हे जे तीन भाग आहेत, आता तीन भाग आहेत याचा अर्थ या कागदावर कुठेही आपण जर कैंचीनं कट केला तर तो आपल्याला तीन जागी दिसला पाहिजे। आता पहा, या ठिकाणी कैंचीनं इथं कट केलेला आहे, बरोबर। मग ह्या कागदाची घडी जर आपण इकडं उघडली तर हा जो कट आहे तो आपल्याला या इकडं अशा पद्धतीनं दिसणार आहे। त्याच्यानंतर ह्या कागदाची घडी जर इकडं उघडली तर हा जो कट आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळेल। त्याच्यानंतर या ठिकाणी मारलेला जो कट आहे, जेव्हा आपण घडी इकडं उघडू तेव्हा हा कट आपल्याला या पद्धतीनं दिसेल, आणि याची घडी जेव्हा आपण इकडं उघडू हा जो कट मारलेला आहे तो या ठिकाणी असा दिसेल। तर या पद्धतीची जी आकृती आहे ती आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये दिसत आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। 2018 परीक्षेला हा येऊन गेलेला प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी आपण पाहू। पहा, प्रश्न क्रमांक 24 मध्ये एक त्रिकोणाकृती कागद दिलेला आहे, त्याची पहिली घडी खालून हा त्रिकोणाकृती कागद वर घडी पाडलेला आहे, दुसरी घडी ही डावीकडून घेतली आणि तिसरी घडी ही उजवीकडून घेतली। म्हणजे आता हे हा जो त्रिकोण आहे हे एकावर एक असे चार छोटे छोटे त्रिकोण या ठिकाणी घडी पाडलेले आहेत। मग या त्रिकोणाला या ठिकाणी कट मारलेला आहे असा, बरोबर। तर हा जो कंचीनं कट केलेला कागद आहे हे एकावर एक चार त्रिकोण असल्यामुळे हे आपल्याला चार ठिकाणी दिसायला पाहिजे। आता हे चार ठिकाणी कसे दिसतात याचं आपण थोडंसं निरीक्षण करू। ही जी शेवटची घडी इकडून इकडं आणलेली आहे, ही घडी जर आपण इथून इकडं नेली तर हा जो कंचीनं कट केलेला भाग आहे हा कागद इकडं उलगडल्यावर हा आपल्याला असा दिसेल, बरोबर। त्याच्यानंतर इकडून जेव्हा आपण इकडं घडी पाडतो तर ही घडी उचलून आपण जर इकडं उघडली तर हे जे कट मारलेला भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी हे इथं मिळेल, हे अशा पद्धतीनं मिळणार आहे। त्याच्यानंतर वरून जेव्हा तर हे खालून कागद जसं वर घडी केलेला आहे, वरून घडी जर आपण खाली उलगडली तर हा जो कैंचीनं कट केलेला भाग आहे तो आपल्याला इथं या ठिकाणी हा असा दिसेल, हा इथला भाग आपल्याला या ठिकाणी दिसेल। तर या पद्धतीनं आपल्याला हा हे आकृती जी आपल्याला म्हणजे घड्या पारडून इथं कट केलेल्याला जर उलगडली तर या पद्धतीची आकृती आपल्याला मिळेल, आणि ती आहे पर्याय क्रमांक एमध्ये। म्हणून आपल्याला 24 उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 25 पहा। प्रश्न क्रमांक 25 मध्ये या ठिकाणी एक कागद घेऊन चौरसाकृती, त्याला इकडे डावीकडे घडी पाडली, त्याच्यानंतर खालून वर घडी पाडली, आणि या पद्धतीने हे आता एक छोटा चौरस जो एकावर एक चार कागद असलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळाला। आता याला जे कट केलेला आहे तो कशा पद्धतीने कट केला पहा, हे असा कट केला म्हणजे अर्धवर्तुळाकृती आणि हा त्रिकोणाकृती या ठिकाणी कट केलेला आहे। तर हा जो कट मारलेला आहे आपल्याला कैंचीनं तो आपल्याला या आकृतीमध्ये आता कागद उलगडल्यानंतर आपल्याला हे चार ठिकाणी दिसले पाहिजेत। मग चार ठिकाणी हे कसे दिसतील, ही घडी जर आपण खाली उलगडली तर हा जो अर्धवर्तुळ आहे तो आपल्याला इथं खाली दिसेल, आणि हा जो त्रिकोण आपल्याला दिसतो तो या ठिकाणी दिसणार आहे। तर असं आकृत्यामध्ये आपल्याला पर्यायामध्ये कुठं भेटते,
आता हा वर्तुळाकृति बघा आकृतीच्या बाहेर काढलेला आहे, हे आपलं येणार नाही। या ठिकाणी हे असा भाग केलेला आहे। आता या ठिकाणी हे असा अर्धवर्तुळ काढून इथं सरळ रेष मारून त्रिकोण आहे, इथं मात्र नाही, अर्धवर्तुळ झाले की सलग त्रिकोणाकृती कट केलेला आहे, म्हणजे हेही पर्याय येणार नाही। आणि या पर्यायामध्ये तर हा जो कट आहे तो या पद्धतीने आहे, इथं असं कुठल्याही पद्धतीचं कट म्हणजे असं या ठिकाणी घेतलेलं नाही, तर सरळ सरळ आहे पर्याय सी, म्हणजे या ठिकाणी हे असा। आणि ही घडी आपण जेव्हा इकडं उघडू तेव्हा सेम टू सेम हे इकडून अर्धवर्तुळाकृती इथं त्रिकोण, इथून अर्धवर्तुळाकृती आणि इथं त्रिकोण, म्हणजे पर्याय क्रमांक सी ची आकृती आपल्याला मिळते। म्हणून 25 सूत्र आहे पर्याय सी। त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 26। पहा प्रश्न क्रमांक 26 मध्ये आपल्याला एक चौरसाकृती कागद देऊन त्याला एक डावीकडे घडी पाडलेली आहे, पुन्हा खालून वर घडी पाडलेली आहे, अशा पद्धतीने हे एकावर एक असलेले चार कागदाचा घडीचा भाग आपल्याला मिळालेला आहे। आता याला कट कसं केलं पहा, याला या ठिकाणी असा की आणि असा हे कट केलेलं आहे। तर आता हे जे उभा कट केलेलं आहे ना, हे उभा आणि इकडं हा त्रिकोण आकृती भाग, जेव्हा आपण हा कागद वरून खाली उघडू तेव्हा हा जो उभा कट आहे तो या ठिकाणी असा उभाच कट आपल्याला सरळ मिळेल आणि हा इकडं त्रिकोण आकृती भाग हा असा मिळेल। तर हे आपल्याला कुठल्या पर्यायामध्ये दिसते पहा, म्हणजे असे दोन सलग त्रिकोणांनी हे उभा उभी वरचा भाग उभा खालचा भाग, तर हे आकृतीच्या डावीकडे आपल्याला हे त्रिकोण त्रिकोणमध्ये हा सलग रेषा आहे, इथं मात्र तशी नाही, म्हणजे हा पर्याय येणार नाही, हा येऊ शकतो। इथं मात्र एकच त्रिकोणाकृती भाग हे येणार नाही, इथं मात्र एक दोन तीन त्रिकोण त्रिकोणाकृती भाग हे पण येणार नाही, म्हणजे सरळ 26 उत्तर आहे बी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आपण या ठिकाणी पाहू। प्रश्न क्रमांक 27 मध्ये पहा एक चौरसाकृती कागद हा पतंगासारखा या ठिकाणी उभा दाखवलेला आहे, याचा खालचा भाग वर नेऊन इथं घडी पाडलेला आहे, त्याच्यानंतर उजवीकडचा भाग इकडं आणून इथं घडी पाडलेला आहे, तर घडीचा असा हा त्रिकोणाकृती कागद मिळालेला आहे। मग याला या पद्धतीने इथं असा कट केलेला आहे, मग हे टोक उचलून आपण जेव्हा इकडं या घडीला उलगडू तेव्हा हा जो कट केलेला आहे कंचीनं तो आपल्याला इकडं या पद्धतीनं मिळणार आहे, म्हणजे हा एक त्रिकोण या ठिकाणी तयार झाला। ही घडी वरून आपण जेव्हा खाली उघडू तेव्हा खाले एक त्रिकोण आपल्याला मिळणार आहे। मग असा वर एक त्रिकोण आणि खाली एक त्रिकोण कुठल्या पर्यायामध्ये आहे, तर पर्याय डीमध्ये आहे, म्हणून 27 उत्तर होईल पर्याय क्रमांक डी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 पाहू आपण। प्रश्न क्रमांक 28 मध्ये या ठिकाणी देखील एक चौरस पतंगाच्या आकाराचा या ठिकाणी दिलेला आहे, याची डावीकडून अशी घडी पाडून हे इकडं अशी दोन भाग केले घडी, म्हणजे एकावर एक दोन भाग आहेत, त्याच्यानंतर ह्याचा वरचा भाग खाली घेऊन पुन्हा असा घडी करून हा त्रिकोणाकृती भाग तयार केलेला आहे आणि याला या ठिकाणी असा कट दिलेला आहे। मग जेव्हा हे कागद आपण असं वर उलगडू तेव्हा हा जो इथला कट आहे तो सेम टू सेम आपल्याला या ठिकाणी असा दिसणार आहे। मग हे इकडची घडी आहे ना, इकडे पाडलेली घडी जेव्हा इकडं उघडू तेव्हा हा जो कट आहे तो इकडून पण दिसेल आणि हा जो कट आहे तो इकडून पण दिसेल, म्हणजेच इथं दोन वर्तुळ एकाखाली एक तयार झालेले दिसतील, जे की पर्याय एमध्ये आहेत, म्हणून आपलं 28 उत्तर आहे पर्याय ए। त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 29। प्रश्न क्रमांक 29 मध्ये पहा आपल्याला एक या ठिकाणी जो कागद दिलेला आहे त्रिकोणाकृती कागद, याचे घडे कशा पाडले पहा, हे डावीकडून एक घडी इथं आणली, उजवीकडून एक घडी इथं आणली आणि वरून एक घडी खाली आणलेली आहे। तर हे त्रिकोण असा तयार झाला, एकावर एक चार त्रिकोण आहे ते है ना, इकडून एक आलेला, इकडून एक आलेला, वरून एक आलेला आणि हा मूळचा खालचा। तर ह्याला कट कसं केलेला पहा, याला हे इथं उभा कट दिलेला आहे, हा उभा कट दिलेला आहे, बरोबर। मग जेव्हा आपण हे वरून खाली घडी आणलेली आहे, आता हे खालून घडी जेव्हा आपण वर उलगडू, हे खालून याचं टोक उचलून जेव्हा इकडं उलगडू तेव्हा हा जो सरळ कट मारलेला आहे तो आपल्याला हा इथं वर सरळ दिसेल आणि इथं वर असा सरळ दिसणार आहे, बरोबर। आणि हे मग हा असा कागद, त्याचा कागद हा असा असेल।
त्याच्यानंतर या ठिकाणी जे इकडचं टोक उसून आपण जेव्हा इकडं आणू, ही घडी इकडची घडी उलगडताना इकडचं टोक धरून जेव्हा इकडं आणू, तर हा टोक इथं कट केलेला आहे, बरोबर आहे. मग हा जो कट केलेला टोक हा या ठिकाणी येतो, म्हणजे तो आपल्याला असा दिसतो. आणि इकडची घडी उलगडताना हे टोक जेव्हा आपण इथं आणू, हे इथं कट केलेलं असल्यामुळे हा कट आपल्याला असा दिसेल. मग अशा पद्धतीने इकडं कट हे पूर्ण कागद त्याच्यानंतर हा वरचा भाग हा आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसतो, तर तो आपल्या पर्याय बीमध्ये दिसतो. म्हणून आपलं उत्तर आहे 29 पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 पाहू. प्रश्न क्रमांक 30 हा एक त्रिकोणाकृती कागद घेतलेला आहे, याचे खालून एक कागद उचलून वर एक घडी पाडलेला आहे. ही डावीकडून घडी टाकलेली आहे आणि इथं उजवीकडून घडी टाकलेली आहे. आणि मग या ठिकाणी इथं हा शिरोबिंदू याचा कट केलेला आहे. आता हे त्रिकोण एकावर एक असे 4 त्रिकोण आहे ते, बरोबर. जेव्हा मग हा त्रिकोण आपण इकडं उलगडू, इथं कुठं कट मारलेलं नाही, त्याच्यामुळे हे रेष आपल्याला सरळच मिळणार आहे, हे सरळच मिळणार आहे. हा जो कट आहे, हे घडी उचलून इकडं नेल्यावर हा असा जो कट आहे तो आपल्याला इथं असा मिळणार आहे. आणि हे टोक उचलून जेव्हा आपण इकडं घडी उघडू, तेव्हा हा जो कट केलेला भाग आहे तो इथं आपल्याला या पद्धतीनं मिळतो. आणि हा टोक घेऊन जेव्हा आपण खाली येऊ, तेव्हा हा कट केलेला भाग आपल्याला हा असा दिसेल. तर अशा पद्धतीची आकृती आपल्याला पर्याय कुठं दिसते, तर ते पर्याय सीमध्ये दिसते. म्हणून आपलं 30 उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 आपल्याला या ठिकाणी जे त्रिकोणाकृती कागद दिलेला आहे, जी पहिली घडी ही उजवीकडून कागद उचलून इकडं ठेवलेला आहे. मग पहिली घडी इकडं उचलून ठेवल्याच्या नंतर या ठिकाणी कैंचीनं कट केलेला आहे, बरोबर. मग हा जो कट केलेला भाग आहे, जेव्हा ही घडी आपण इकडं उलगडू, तेव्हा हा कट आपल्याला इकडं देखील असा दिसेल. म्हणजे साधारण हा असा चौकोन तयार झालेला आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर असा चौकोन पर्यायामध्ये आपल्याला इथं पण दिसतो, पण मोठा आहे, इथं आहे लहान आहे, इथं एक दिसतो, इथं एक दिसतो, इथं मोठा आहे. हे मोठे मोठे तर येणार नाही, ह्या दोन्हीपैकी एक येऊ शकते. पण आता आपल्याला पुढच्या घडीकडे लक्ष द्यायचं आहे. याच्यानंतर या आकृतीला काय केलेलं आहे, हे पूर्ण त्रिकोणाला एक घडी पाडून इथं कैंचीनं कट केलेलं आहे. पुन्हा ह्याला ह्याचं टोक उचलून पुन्हा एक घडी पाडलेली आहे. म्हणजे हा कागद असा होता, याला पुन्हा उचलून इथं पुन्हा एक घडी पाडली, म्हणजे घडी पाडून मग इथं कट केलेलं आहे. मग ही घडी जेव्हा आपण या अर्ध्यामध्ये ही घडी उचलून जेव्हा आपण इथं आणू, तेव्हा या ठिकाणी आपल्याला हा असा एक चौकोन मिळेल. मग हे अर्ध्यामधला आलेला हा जो कागद आहे, पुन्हा जेव्हा हे आपण इकडं उघडू, तेव्हा आपल्याला इकडं देखील अशाच प्रकारचा एक चौकोन तयार झालेला दिसेल. आणि हा खालचा चौकोन हा या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीच्या आकृतीमध्ये पर्याय सीमध्ये आहे. म्हणून आपलं 31 उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 पहा. प्रश्न क्रमांक 32 आपल्याला जे त्रिकोणाकृती कागद या ठिकाणी दिलेला आहे, याची उजवीकडून एक घडी पाडलेली आहे. मग उजवीकडून घडी पाडल्याच्यानंतर या ठिकाणी कागद कट केलेला आहे. मग पुन्हा अजून इथून उचलून पुन्हा एक घडी टाकलेली आहे. तर अगोदर आपण ह्या पहिल्या घडीचा विचार करू. ही पहिली घडी इकडं टाकून या ठिकाणी असा आणि असा कट मारलेला आहे. मग ही घडी जेव्हा आपण उलगडू, तेव्हा हे जे कट आहे ते आपल्याला सरळ हे या ठिकाणी देखील दिसेल, बरोबर. त्याच्यानंतर याला पुन्हा एक घडी इकडं टाकल्याच्यानंतर इथं हे असं कागदानं म्हणजे कैंचीने ह्या कागदाला कट केलेला आहे. ही घडी जेव्हा आपण इथपर्यंत उघडू, इथून इथपर्यंत जेव्हा उघडू, तेव्हा आपल्याला या ठिकाणी हा असा एक चौकोन तयार झालेला दिसेल. आणि मग ही हे अर्धा भाग झाला. आता हे घडी पूर्ण इकडं उघडल्याच्या नंतर जसा इकडं चौकोन तयार झाला, तसाच चौकोन आपल्याला या भागामध्ये देखील तयार झालेला, सेम टू सेम इकडं तयार झालेला दिसेल. आणि हा जो भाग आहे, हा भाग हे असा भाग, आणि त्याच्यानंतर हे अशी इथं दोन चौकोन, हे कुठल्या पर्यायामध्ये आहेत, हे इथं नाही, हे इथं नाही, हे या ठिकाणी दोन चौकोन दिलेले आहेत. परंतु हे कट केलेला हा जो भाग हा दोन्हीकडे आपल्याला असा दिसणार आहे,
तो मात्र इथं असा सरळ नाही, मग ही पर्याय नाही। तर असा कट असलेला हा सरळ भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, म्हणून आपला पर्याय आहे 32 डी। त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 33। प्रश्न क्रमांक 33 मध्ये पहा, एक चौरसाकृती कागद दिलेला आहे, त्याची डावीकडे घडी पाडलेली आहे, पुन्हा खालून वर घडी पाडलेली आहे, आता हे एकावर एक असलेली चार कागदाची घडी आहे। मग याला आता कंचीनं कसं कट केलं आहे पहा, हे सरळ वरून सरळ आणि ह्या आडवा सरळ, म्हणजे कुठेही असं क्रॉस तिरकस वगैरे काही घेतलेला नाही, म्हणजे तिरकस न घेता हा इथं उभा कट आणि इथं आडवा कट या पद्धतीनं कट दिलेला आहे। मग हे जे उभा कट आणि आडवा कट या ठिकाणी दिलं, हा आपल्याला कागदात चार ठिकाणी दिसला पाहिजे, म्हणजे ही वरची घडी उघडल्याच्यानंतर इथं दिसला पाहिजे, इकडून इकडं घडी उघडल्याच्यानंतर हे इथं आणि हे इथं दिसला पाहिजे। आता पहिल्या पर्यायामध्ये इथं असं क्रॉसमध्ये हे तिरकस रेषा आहेत, हे येणारच नाही, तर हे तर कदाचित येणार नाही, कारण इथं असा कट दिलेला आहे, हे देखील येणार नाही, कारण याच्यामध्ये देखील असे तिरकस कट दिलेले आहे, इथं तिरकस कट कुठंच नाही, एक तर उभा आडवा आहे ना, उभा आडवा, हे आडवा आणि उभा असेच काप दिलेले आहेत, इथं अशाच पद्धतीनं कट केले आहेत, हे असे तिरकस कट इथं कुठंही नाहीत, हे पण येणार नाही। तर सरळ सरळ आपलं उत्तर आहे पर्याय बी, 33 उत्तर येईल आपलं पर्याय बी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पहा, प्रश्न क्रमांक 34 मध्ये आपल्याला या ठिकाणी एक चौरसाकृती कागद देऊन त्याची इकडून एक घडी इथं पाडलेली आहे, त्याच्यानंतर इकडून इकडे एक घडी पाडलेली आहे। मग आता हे त्रिकोणाकृती कागद हे एकावर एक चार भाग असलेले हे त्रिकोण आहे, मग याला असा कट केल्याच्या नंतर आपल्याला आता कोणती आकृती मिळेल हे थोडंसं आपण पाहू। पहा, हे अशा पद्धतीने जेव्हा कट करू, हे म्हणजे वर्तुळाकृती भाग, तर हे घडी इकडं उचलल्याच्या नंतर आपल्याला असा जो भाग आहे त्याला इथं वर्तुळ दिसेल, त्याच्यानंतर ही घडी जेव्हा आपण इकडं पूर्ण उघडू तेव्हा हे पूर्ण असा दिसेल, म्हणजे सेंटरला एक वर्तुळ तयार होईल। त्याच्यानंतर या ठिकाणी एक अशी कट मारलेला आहे, तर हे कट आपल्याला इथं पण दिसेल, हे घडी इकडे उघडल्याच्यानंतर आणि ही घडी इकडे उघडल्याच्यानंतर इथं आणि इथं दिसेल, म्हणजे हे कट आपल्याला चार ठिकाणी दिसलं पाहिजे, 1, 2, 3, 4। तर असा पर्याय एमध्ये आहे, आणि हे 2018 एक्झामला येऊन गेलेला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 34 उत्तर आहे पर्याय ए। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8व्या घटकाच्या 34व्या प्रश्नापर्यंतचा भाग पाहिलेला आहे, आता पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू। आज आपण या ठिकाणी थांबू, नमस्कार।